बैठकीत ज्या दिवशी आम्ही दहीहंडी लावणार होतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी येऊन लगेच ताबडतोब सांगितलं की मी आरोग्य केंद्र बंद करून मंदिर उघडी करू का. सो माझं मत आहे की आरोग्य केंद्र बंद करून तुम्ही मंदिर उघडू का असं आम्हाला ज्यावेळेला प्रश्न करता त्यावेळेला तुमचे प्रवेश तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतात ना, मग ऑनलाईन तुम्ही का नाही प्रवेश घेत? देवाचं दर्शन हे ऑनलाईन घ्यावं एवढे काय भाविक आता आम्ही कमजोर झालोत का? आणि छोटी छोटी मंदिरं आता उघडली, इतर राज्यांमध्ये उघडलेत ना, इतर राज्यांमध्ये सगळी मंदिरं उघडली आहेत आणि तिथे देवदर्शन चालू आहे, तिथे कोविड नाही आहे. परंतु आमच्या उद्धव साहेबांच्या आजूबाजूलाच कोविड सांगतो की मंदिरं जर मी उघडली तर तात्काळ कोविड येणार, तिसरी लाट येणार आणि काल खूप मोठा हाहाकार मसणार. असं काय उद्धव साहेबांचं आहे असं आम्हाला वाटतं? जर त्या दिवशी बोलण्याच्या नंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा ब्रिजचं उद्घाटन केलं ना, काल डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंनी ब्रिजचं उद्घाटन केली ना, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंदिरांच्या बाहेर जी गर्दी होईल त्याच्यामध्ये कोविड आहे आणि यांच्या उद्घाटनाच्या वेळेला यांची ज्यावेळेला प्रसिद्धी घ्यायची असते त्यावेळेला कोविड नसतो याचं उद्धव साहेबांनी आम्हाला एकदाच डेफिनेशन सांगावं की नक्की डेफिनेशन काय. मोठी मंडळ लालबागच्या राजासारखी मोठी मंडळ हे करू शकतात, छोट्या मंदिर ऑनलाईन दर्शन घ्यायला तुम्हाला त्याची एक खूप मोठी प्रोसेस असते. छोटी मंडळ आहेत ती काय करते, त्यांनी काय करावं? काही मोठी मंडळ आहेत ते करू शकतात, चला त्यांची ताकद आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, वर्गणी जमा आहे. पण अनेक छोट्या मंडळ आहेत ज्यांना देणगीदारच नाही आहे. सो अशी मंडळं काय करणार आहेत त्यांचा तुम्ही विचार का नाही करत? सरकारने एकदा त्यांना देणगी जाहीर करावी ना, कारण ही सगळी मुंबईमधली मराठी मंडळं जी आहेत, मराठीच मुलं ही सगळी मंडळं चालवतात आणि या मंडळांना आत्ता यावेळेला देणगीदारच नाही आहेत, तरी सुद्धा स्वतःच्या खिशातनं पैसे काढून ही मंडळं ह्या वर्षी गणेशोत्सव साजरा करतात. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आम्हाला आता गणपतीत तरी तुम्ही हे सगळे करू नका. अविनाशजी काल काम करून देणार नाही, सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका मांडलेली त्या भूमिकेवर अजूनही आम्ही ठाम आहोत. त्यावेळेला देखील मनसेनी ते कामं बंद पाडली होती, शिवसेनेनी नाही. त्यावेळेला जेवढी मेट्रोची बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं होतं ते सगळी कामं ही मनसेनी बंद केली होती, कुठलंही काम शिवसेनेनी रस्त्यावर उतरून बंद केलं नव्हतं. आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत. जर सन्माननीय राजसाहेबांची परवानगी न घेता जर हे चालू करण्याचा प्रयत्न केला गेला तर ते एकही बुलेट, पुन्हा सांगतो की राजसाहेबांचे जे वाक्य होते एकही वीट आम्ही रचून देणार नाही. जाधव साहेब एक विचार मांडली ना की आम्ही एकही वीट रचून देणार नाही. जाधव साहेब ज्या दिवशी आम्ही दहीहंडी लावणार होतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी येऊन लगेच ताबडतोब सांगितलं की मी आरोग्य केंद्र बंद करून मंदिर उघडी करू का. सो माझं मत आहे की आरोग्य केंद्र बंद करून तुम्ही मंदिर उघडू का असं आम्हाला ज्यावेळेला प्रश्न करता त्यावेळेला तुमचे प्रवेश तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतात ना, मग ऑनलाईन तुम्ही का नाही प्रवेश घेत? देवाचं दर्शन हे ऑनलाईन घ्यावं एवढे काय भाविक आता आम्ही कमजोर झालोत का? आणि छोटी छोटी मंदिरं आता उघडली, इतर राज्यांमध्ये उघडलेत ना, इतर राज्यांमध्ये सगळी मंदिरं उघडली आहेत आणि तिथे देवदर्शन चालू आहे, तिथे कोविड नाही आहे. परंतु आमच्या उद्धव साहेबांच्या आजूबाजूलाच कोविड सांगतो की मंदिरं जर मी उघडली तर तात्काळ कोविड येणार, तिसरी लाट येणार आणि काल खूप मोठा हाहाकार मसणार. असं काय उद्धव साहेबांचं आहे असं आम्हाला वाटतं? जर त्या दिवशी बोलण्याच्या नंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा ब्रिजचं उद्घाटन केलं ना, काल डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंनी ब्रिजचं उद्घाटन केली ना, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंदिरांच्या बाहेर जी गर्दी होईल त्याच्यामध्ये कोविड आहे आणि यांच्या उद्घाटनाच्या वेळेला यांची ज्यावेळेला प्रसिद्धी घ्यायची असते त्यावेळेला कोविड नसतो याचं उद्धव साहेबांनी आम्हाला एकदाच डेफिनेशन सांगावं की नक्की डेफिनेशन काय. मोठी मंडळ लालबागच्या राजासारखी मोठी मंडळ हे करू शकतात, छोट्या मंदिर ऑनलाईन दर्शन घ्यायला तुम्हाला त्याची एक खूप मोठी प्रोसेस असते. छोटी मंडळ आहेत ती काय करते, त्यांनी काय करावं? काही मोठी मंडळ आहेत ते करू शकतात, चला त्यांची ताकद आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, वर्गणी जमा आहे. पण अनेक छोट्या मंडळ आहेत ज्यांना देणगीदारच नाही आहे. सो अशी मंडळं काय करणार आहेत त्यांचा तुम्ही विचार का नाही करत? सरकारने एकदा त्यांना देणगी जाहीर करावी ना, कारण ही सगळी मुंबईमधली मराठी मंडळं जी आहेत, मराठीच मुलं ही सगळी मंडळं चालवतात आणि या मंडळांना आत्ता यावेळेला देणगीदारच नाही आहेत, तरी सुद्धा स्वतःच्या खिशातनं पैसे काढून ही मंडळं ह्या वर्षी गणेशोत्सव साजरा करतात. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आम्हाला आता गणपतीत तरी तुम्ही हे सगळे करू नका. अविनाश जी काल